नमस्कार, जर्मन शिकूया मराठीतूनच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे. आज वेन्सडे क्विक कन्सेप्ट मध्ये आपण जर्मन मध्ये वेळ किंवा टाइम या रिलेटेड सगळे शब्द आणि कन्सेप्ट शिकणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी वेळेला जर्मन मध्ये म्हणतात झाइट, झाइट. ओके, तासाला म्हणतात स्टुंड, स्टुंड. आणि मिनिटला मिनुट, सेकंडला झेकुंड. अगदी सिंपल आहे, मिनुट झेकुंड, सोपं आहे ना, स्टुंड मिनुट झेकुंड. आता आपण ऍक्च्युली वेळ विचारायची कशी हे बघू. तर किती वाजले आपण जर्मन मध्ये विचारतो, राईट? सो मराठीत विचारतो, राईट? तर ते जर्मन मध्ये आपण कसे विचारणार, वी फील उअर इस्टेस, वी फील उअर इस्टेस. उअर म्हणजे खर तर घड्याळ. वी फील उअर इस्टेस असं विचारायची पद्धत आहे. किंवा त्याही पेक्षा सिंपल विचारलं जातं, वी स्पेट इस्टेस, वी स्पेट इस्टेस. स्पेटचा लिटरली अर्थ होतो लेट, पण आपण विचारतो की बाबा किती वेळ झालाय, वी स्पेट इस्टेस. क्लिअर आहे, वी स्पेट इस्टेस. आता त्याचं उत्तर कसं द्यायचं, सिंपल उत्तर ते आपण नंबर्स मध्ये शिकलोय. समजा 9 वाजले म्हणायचे असतील, एस इस्ट 9 ओवर, एस इस्ट 9 ओवर. किंवा 9:20 म्हणायचे असतील तर ओवर मध्ये घ्यायचं, एस इस्ट 9 ओवर ज्वांजिश, एस इस्ट 9 ओवर ज्वांजिश. 9:25 म्हणायचे असतील, एस इस्ट 9 ओवर फ्युन फ्रुन ज्वांजिश. अगदी सोपं आहे, राईट? फॉर्मली वेळ सांगणं अगदी सोपं आहे, पण आता आपण काइंड ऑफ A2 ला आलोय, त्यामुळे थोडंसं असं इन्फॉर्मली पण सांगता येतं ना. जसं आपण मराठीत 8:15 8:30 9:15 तर ते पण आपण बोलायला शिकू. तर ते 1/4 जे असतं त्याला जर्मन म्हणतात फिअरटेल, फिअरटेल. ओके, फिअरटेल. आणि नाक म्हणजे आफ्टर, फॉर म्हणजे आधी. नाक म्हणजे आफ्टर, फॉर म्हणजे आधी. म्हणजे बघा, तुम्हाला 9:15 म्हणायचे, मग तुम्ही काय म्हणणार, फिअरटेल नाक 9, फिअरटेल नाक 9. आणि 9:15 म्हणजे 15 मिनिटं आधी 9:00, फिअरटेल फॉर 9, फिअरटेल फॉर 9. सोपं आहे, राईट? आता एक इंटरेस्टिंग मजा गोष्ट आहे मित्रांनो, की आपण कसं 8:30 म्हणतो, 8:30 म्हणजे 8:00 पुढं आणि अर्धा म्हणतो. जर्मन लोकांना 9:30 म्हणायची सवय आहे. म्हणजे 8:30 म्हणजे 9:30 आणि अर्धा म्हणजे काय, हल्ब, हल्ब. त्यामुळे 8:30 जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणणार हल्ब 9, हल्ब 9. अगदी सोपं आहे ना. म्हणजे जर तुम्हाला म्हणायचं असेल की बाबा 4:30 तर तुम्ही काय म्हणणार, 5:30, हल्ब फ्युन. सोपं आहे ना, 4:15 सगळ्यांना कळलं, 9:15. आता आपण कधी कधी म्हणतो ना की अरे 5:10 कमी आहे, 5:10 कमी. तर ते कसं, सिंपल तसंच, एसिस्ट 10 फॉर फ्युन, एसिस्ट 10 फॉर फ्युन. आणि 5:10 झाली आहेत, एसिस्ट 10 नाक फ्युन. जसं आपण मराठीत करत होतो तसंच, कळलं? अगदीच तुम्हाला अगदीच नेटिव्ह टाईप बोलायचं असेल तर ऑलमोस्ट 5:00, ऑलमोस्ट 5:00 म्हणायचं असलं तर एसिस्ट फास्ट फ्युन, एसिस्ट फास्ट फ्युन. किंवा 5:00 अगदीच 1-2 मिनिटं कमी असतील तर कुर्ज म्हणजे थोडस, कुर्ज म्हणजे थोडस, तर एसिस्ट कुर्ज फॉर फ्युन, एसिस्ट कुर्ज फॉर फ्युन. आणि 5:01-2 मिनिटं झाली असतील तर एसिस्ट कुर्ज नाक फ्युन. पण हे कुर्ज फास्ट वगैरे म्हणजे अगदीच नेटिव्ह झालं. तुमच्या लेवलला तुम्ही आता सध्या फिअरटेल हाल्ब जरी बोलू शकला तरी पुरेस आहे. कळलं सगळ्यांना घड्याळ कसं सांगायचं, अगदी सिंपल. आणखी एक छोटीशी कन्सेप्ट घेऊन आपण थांबू, ती म्हणजे आम इम. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की कधी वापरायचं, आम कधी वापरायचं, इम कधी वापरायचं. तर एक छोटस तुम्हाला रूल देतो, एक्झॅक्ट टाइम वापरायचं असेल तर इश कॉम नाईन ओवर. मी 9, आय कम ऍट 9, ऍट 9 ज्यावेळी असेल, इश कॉम 9 ओवर. बरोबर? जर मला म्हणायचं असेल, जर तुम्हाला दिवस किंवा दिवसाचा एक भाग सांगायचा असेल, मंडे ट्यूजडे किंवा सकाळ संध्याकाळ, तर आम वापरायचं, इश कॉम आम म्हणतात, इश कॉम आम म्हणतात. आणि त्यापेक्षा मोठं काही, मग तुम्हाला महिना किंवा सीझन किंवा वर्ष वापरायचं असेल तर इम. आय कम इन म्हणतो ना, आय कम इन मे, इश कॉम इम माय, इश कॉम इम माय. किंवा इश कॉम इन झोमर.
तर एक छोटस तयार करू शकतो आपण आताच. मी मे मध्ये सोमवारी 9 वाजता येतो, तर कसं होणार? इश कॉम इम माय आम बॉन्टाग उम नॉइन वर, जे तुमच्या लक्षात राहील. कन्सेप्ट कळली सगळ्यांना? अगदी छोटस आहे, काही यात मोठी गोष्ट नाही. आपण सुरुवातीला काय शिकलो की बाबा घड्याळ कसं सांगायचं, कि बाबा आधी साधं म्हणजे फॉर्मली कसं सांगायचं, 9 वाजले किंवा 9:25. नंतर आपण बघितलं की बाबा 9:30, 9:15, 9:45 कसे सांगायचे. नंतर आपण म्हटलं 9:10 कशी सांगायची, आणि ऑलमोस्ट 9 वाजले कसं म्हणायचं ते पण बघितलं, आणि सगळ्यात शेवटी आपण उम आम इम बघितलं. मला आशा आहे की तुम्हाला टाइम रिलेटेड या सगळ्या कन्सेप्ट समजल्या असतील. आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.